आज आपण बघणार आहोत दशांश पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीशी संबंधित गैरसमज आणि साधारण चुका एका झाडाची उंची नऊ पूर्णांक तीन तीन मीटर आहे आणि दुसऱ्या झाडाची उंची सात पूर्णांक पाच एक मीटर आहे तर माहिती करा की यांच्या उंचीत किती फरक आहे उंचीतला फरक जाणून घेण्यासाठी आपल्याला नऊ पूर्णांक तीन तीन सहा मीटरमधून मधून सात पूर्णांक पाच एक मीटरची वजाबाकी करावी लागेल ही वजाबाकी करण्यासाठी आधी नऊ पूर्णांक तीन तीन लिहिले जाईल मग त्याच्या खाली दुसरी दशांश संख्या लिहिली जाते मात्र असं करत्यावेळी मुले एक साधारण चूक करतात ते अंकांची मोजणी बरोबर करण्यासाठी सात पूर्णांक पाच एक ला सात पूर्णांक शून्य पाच एक अशा प्रकारे लिहितात थोडक्यात सांगायचे तर दशांश बिंदूच्या नंतर लगेच शून्य लिहितात या गैरसमजामुळे विद्यार्थ्यांना वजाबाकीचे उत्तर दोन पूर्णांक दोन आठ पाच मीटर असे प्राप्त होते त्यामुळे पर्याय एक चूक आहे येथे सात पूर्णांक पाच एक मध्ये सात एकक पाच दशांश आणि एक, एक शतांश आहे परंतु शून्य ठेवल्यानंतर तयार झालेल्या संख्येत सात एकक शून्य दशक पाच शतक आणि एक हजाराव्या स्थानी आहे दोघांची किंमत सारखी नाही त्यामुळे या संख्येत दशांश बिंदूंच्या नंतर लगेच शून्य ठेवणे चूक आहे बरोबर समज असा आहे की आपल्याला दशांश पूर्णांकांच्या नंतर म्हणजेच एकच्या नंतर शून्य ठेवला पाहिजे ज्यामुळे संख्येच्या किंमतीत काही बदल होणार नाही या समजाने वजाबाकीचे बरोबर उत्तर प्राप्त केले जाऊ शकते एक पूर्णांक आठ दोन सहा मीटर त्यामुळे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता चला बघूया दशांश पूर्णांक संख्यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या काही साधारण चुका आपण ह्या एका उदाहरणाने समजून घेऊ राहुल आणि राकेशने एका परीक्षेत भाग घेतला परीक्षेत राहुलला ऐंशी पूर्णांक एक टक्के गुण मिळाले आणि राकेशला मध्येच एकोणऐंशी पूर्णांक सहा सात टक्के गुण मिळाले तर राहुल आणि राकेशच्या गुणांच्या टक्केवारीत कितीचा फरक आहे राहुल आणि राकेशच्या गुणांच्या टक्केवारीत किती फरक आहे हे, हे जाणून घेण्यासाठी मोठ्या दशांश पूर्णांक संख्या म्हणजे डेसिमल नंबर मधून लहान दशांश पूर्णांक संख्येला वजा करावे लागेल काही मुले दशांश पूर्णांक संख्येची तुलना चुकीच्या प्रकारे करतात ते समजतात की एकोणऐंशी पूर्णांक सहा सात मध्ये चार अंक आहेत त्यामुळे ही संख्या ऐंशी पूर्णांक एक पेक्षा मोठी आहे या समजामुळे ते एकोणऐंशी पूर्णांक सहा सात मधून ऐंशी पूर्णांक ला वजा करण्याचा प्रयत्न करतात ज्याचे उत्तर ते शोधू शकत नाहीत काही मुलांना हे तर लक्षात येते की येथे ऐंशी पूर्णांक एक मधून एकोणऐंशी पूर्णांक सहा सातला वजा करावे लागेल मात्र ते शून्यच्या वापराने दोन्ही दशांश पूर्णांक संख्येत दशांश बिंदूंच्या नंतरच्या अंकांची गणना बरोबर करत नाही ते हे समजतात की रिकाम्या जागेशी वजाबाकी केल्याने उत्तर सात हेच येईल त्यामुळे उत्तरात ते सात लिहितात आणि मग पुढची वजाबाकी करतात हा सुद्धा एक गैरसमज आहे काही मुले शून्याचा वापर तर दोन्ही दशांश पूर्णांक संख्येत दशांश बिंदूंच्या नंतरच्या अंकांची गणना करताना बरोबर करतात मात्र वजा करताना मोठ्या संख्येतून लहान संख्येला वजा करत जातात जसे मधून शून्याची वजाबाकी सात, वजा सात लिहितात मधून एक ची वजाबाकी पाच लिहितात हे देखील चुकी एक चुकीचे उत्तर आहे आणि एक साधारण चूक अशी होते की मुले हातचा एक याकडे दुर्लक्ष करतात जसे येथे शून्यतून सात वजाबाकी होऊ शकत नाही म्हणून एक हातचा घेतला जातो मात्र एकला वजा न करता तसाच ठेवला जातो त्यामुळे त्यांना अकरा पूर्णांक पाच तीन उत्तर प्राप्त होते जे एक चुकीचे उत्तर आहे बरोबर समज असा आहे की आपल्याला ऐंशी पूर्णांक एक मधून एकोणऐंशी पूर्णांक सहा सातची ची वजाबाकी करावी लागेल त्यासाठी आपण एक नंतर शून्य ठेवू मग आपण खालील प्रकारे वजाबाकी करू व्हिडिओ थांबवून हे समजून घ्या यामुळे आपल्याला बरोबर उत्तर प्राप्त होईल शून्य पूर्णांक चार तीन आज आपण पाहिलेत दशांश पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीशी संबंधित गैरसमज आणि साधारण चुका